विशाल पाटील यांच्या प्रचारामध्ये खांद्याला खांदा लावून राहिलेल्या आणि आजही मतमोजणी ठिकाणी उपस्थित राहिलेल्या पूजा वहिनी आपल्या सोबत आहेत. खरं तर खासदार म्हणून विशाल प्रकाशबाबू पाटील अखेर जाहीर झालेत. पहिली प्रतिक्रिया काय भावना आहेत? खूप खूप आनंद होतोय आणि सगळ्यांचे कष्ट आहेत. खूप जणांनी आम्हाला साथ दिली. अपक्ष उमेदवार असून सगळ्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आणि त्याचा खूप आनंद आहे आणि सगळ्यांचा खूप आभार. ज्या पद्धतीनं टीकास्त्र कुटुंबावर केलं गेलं, वैयक्तिक विशाल पाटलांच्यावरती केलं गेलं, काय भावना असायच्या घरातल्या गृहिणी म्हणून? कधी संवाद व्हायचा का, कधी सिरियसली घेत होते का? आणि हा आजचा विजय, आता दादांना एवढे वर्ष राजकारणात असून सवय, पण मला खूप वाईट वाटायचं. मी नवीन आहे ह्याच्यात, तर मला छोट्या छोट्या गोष्टी खूप वाईट वाटायच्या, पण मी पण शिकते, मी पण नवीन आहे आणि नक्कीच ह्या वर्षी मी खूप गोष्टी शिकलेल्या आहेत आणि नक्कीच अजून पुढेही शिकेल. पूर्ण झालं म्हणजे खरं तर ज्या पद्धतीनं संघर्षाचा वारसा आहे वसंतदादा कुटुंबाला, गेल्या अनेक वर्षापासून विजनवासामध्ये हे कुटुंब असं सांगितलं जात होतं, अन्याय होत होता, पण आज खासदारकी म्हणून एक पुन्हा एकदा सत्तेचा जो काही दुष्काळ होता वसंतदादा कुटुंबाला तो पुन्हा एकदा सुकाळ सुरू झाला. हो, नक्कीच झाला आहे आणि मला वाटतं विशालदादांना एकही संधी मिळाली नव्हती आतापर्यंत आणि ही पहिलीच संधी आहे आणि या संधीचं नक्की दादा सोनं करतील असं मला नक्की. प्रचारामध्ये तुम्ही खूप सक्रिय दिसला, काय अनुभव होते तुम्हाला प्रचारात? प्रचारामध्ये खूपच म्हणजे खूप प्रश्न आहेत. स्पेशली मी महिलांबद्दलच बोलीन तर महिलांचे पण खूप प्रश्न आहेत आणि महिलांना मी हा विश्वास दिला आहे की ह्या आपल्या दादांच्या काळात आम्ही नक्कीच ते सोडवू आणि पाण्याचा पण खूप खूप मोठा प्रश्न आहे, तो पण आम्ही नक्कीच सोडवायचा प्रयत्न करू. अभिनंदन. तर हे होते विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी या संपूर्ण विजयाबद्दल त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे आनंदाच्या भावना दिसतात. दुसरीकडे विशाल पाटील यांनी पुढचे आपले जे भविष्य काळातली जे कामाचे संदर्भात जे की अनेक बाबीमध्ये खुलासा देखील केलेला आहे. कॅमेरा पर्सन उत्तम सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.